मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाचे विज्ञान भाग 1 या विषयातील जे सेतू अभ्यासक्रम किंवा ब्रिज कोर्समधील टेस्ट नंबर 2 आहे, जी की ॲक्टिव्हिटी शीट 5-8 वर आधारित आहे, त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर आपण मराठी माध्यमाच्या सर्वच कृतीपत्रिका व त्यावर आधारित सर्व चाचण्या इयत्ता 9वी व 10वी या वर्गाच्या सर्व चाचण्यावर ब्रिज कोर्सचे सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी वर्ग आहे 10वा आणि टेस्ट नंबर 2 आहे, विषय दिलेला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि ही टेस्ट अवलंबून आहे ॲक्टिव्हिटी शीट 5-8 वरती। याच्यासाठी मार्क्स आहेत 15 आणि वेळ दिलेला आहे 30 मिनिटे। तर यासाठी काही सूचना दिल्या आहेत, सो ऑल द क्वेश्चन्स आर कंपल्सरी। द नंबर टू द राईट साईड ऑफ द क्वेश्चन इंडिकेट द फुल मार्क्स। सायंटिफिकली करेक्ट लेबल्ड डायग्राम्स शुड बी ड्रॉन वेन एवर नेसेसरी। तर या टेस्टला आपण आता सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5, प्रत्येकाला 1 मार्क असेल। त्यातील पहिला प्रश्न, ग्रॅफाइट इज यूज्ड टू मेक कार्बन इलेक्ट्रोड्स एक्सप्लेन। तर त्याचं उत्तर अशा प्रकारे असेल की ग्रॅफाइट इज अ सॉफ्ट ग्रेइश ब्लॅक क्रिस्टलाइन एलोट्रॉफ ऑफ अ कार्बन। इन ग्रॅफाइट इच कार्बन इज अटॅच्ड टू द 3 अदर कार्बन ॲटम्स फॉर्मिंग अ हेक्झागोनल प्लॅनर स्ट्रक्चर। म्हणजे ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन ॲटम हा दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला जोडलेला असतो आणि यामुळे त्या ठिकाणी हेक्झागोनल प्लॅनर स्ट्रक्चर तयार झालेलं असतं। नॉ इन ग्रॅफाइट फ्री इलेक्ट्रॉन्स मूव थ्रू आउट द एंटायर हेक्झागोनल लेअर। आणि या हेक्झागोनल लेअरमधून हे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव होत असतात आणि यामुळं ग्रॅफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी। आणि यामुळेच या फ्री इलेक्ट्रॉनमुळंच ग्रॅफाइट हा एक नॉन मेटल असून देखील तो एक इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे आणि त्यामुळं ॲज अ इलेक्ट्रोड्स ऑल्सो अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू देम इन इलेक्ट्रिक सेल्स। देअर फॉर द ग्राफाइट इज यूज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रोड्स इन द इलेक्ट्रिक सेल्स। पुढील प्रश्न जो की ऑरमध्ये आहे, आपण सर्व ऑर सकट सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत। सो वाय आर कॉन्केव मिरर्स यूज्ड इन अ सोलार इक्विपमेंट। सोलार इक्विपमेंटमध्ये कॉन्केव मिरर काय वापरले जातात, त्याचं उत्तर आहे, सो द कॉन्केव मिरर्स आर यूज्ड इन अ सोलार इक्विपमेंट ऑर फर्नेसेस बिकॉज द कॉन्केव मिरर्स आर द ओनली टाईप ऑफ मिरर्स दॅट रिफ्लेक्ट्स लाईट इन टू वर्ड्स द सिंगल फोकल। मीन्स वी कॅन गॅदर द ऑल द सोलार एनर्जी टुवर्ड्स 1 पॉइंट अँड बाय युझिंग दिस सोलार एनर्जी वी कॅन कुक द फूड। सो दॅट्स वाय कॉन्केव मिरर्स आर यूज्ड इन द सोलार इक्विपमेंट। सो द नेक्स्ट क्वेश्चन, राईट डेफिनेशन्स, हे देखील 1 मार्कासाठी आहे। सो द पहिली डेफिनेशन, वर्क देन द पोटेन्शियल डिफरन्स अँड देन द पॉवर। या प्रत्येकाची डेफिनेशन आपण एक एक करून अभ्यासणार आहोत। सो द फर्स्ट डेफिनेशन इज वर्क। सो वर्क इज डिफाईंड ॲज अ फोर्स कॉजिंग द मुवमेंट ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट। सो दॅट्स वाय वर्क वी गेट द फॉर्म्युला फॉर द वर्क इज वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट। म्हणजे वर्क म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करू, ॲट दॅट टाईम दॅट ऑब्जेक्ट शूड मूव ऑर द डिस्प्लेसमेंट शूड बी टेकन प्लेस इन दॅट ऑब्जेक्ट। सो ॲट दॅट टाईम वी कॅन से वर्क इज डन। द फॉर्म्युला फॉर द वर्क इज, सो द वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट। द नेक्स्ट डेफिनेशन इज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स। द पोटेन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स इन द अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट चार्ज कॅरीज बिटवीन द 2 पॉइंट्स इन अ सर्किट। सो द पोटेन्शियल डिफरन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला। सो द पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय चार्ज। देन द लास्ट डेफिनेशन इज ऑफ पॉवर। सो द अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट इज कॉल्ड एज पॉवर। सो द पॉवर कॅन बी डिफाईंड एज अमाऊंट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज पॉवर। सो द युनिट ऑफ पॉवर इज अ ज्यूल पर सेकंद ऑर वॅट। नो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, राईट द मिरर फॉर्म्युला। सो द मिरर फॉर्म्युला इज 1/V + 1/U इज इक्वल टू 1/F।
नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ बॉन्ड्स इज प्रेजेंट इन सैचुरेटेड हाइड्रोकार्बन, विच इज द स्मॉलेस्ट हाइड्रोकार्बन. सो द सैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स ऑल्सो कॉल्ड एज अल्केन्स कंटेन ओनली सिंगल कोवेलेंट बॉन्ड्स बिटवीन द कार्बन आइटम्स एंड द मिथेन CH4 इज द स्मॉलेस्ट हाइड्रोकार्बन. द नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपोनेंट ऑफ द इलेक्ट्रिक सर्किट दिस सिंबॉल डोनेट्स. सो दिस इज द सिंबॉल एंड दिस इज द इलेक्ट्रिक सेल विच इज यूज एज ए एनर्जी सोर्स इन द सर्किट. नेक्स्ट क्वेश्चन, आइडेंटिफाई द टाइप ऑफ बल्ब कनेक्शन इन द फिगर. सो फिगर इज शोन हियर. इट्स आंसर इज बल्ब्स आर कनेक्टेड टू ईच अदर बाय सीरीज कनेक्शन. सो द बल्ब्स आर कनेक्टेड विद ईच अदर बाय द सीरीज कनेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द एंगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इज 120 degrees देन द कैलकुलेट द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड. सो दिस इमेजेस कैन बी कैलकुलेटेड बाय यूजिंग द फॉर्मूला 360 अपॉन ए माइनस 1. सो हियर इन दिस केस वी कैन यूज दिस फॉर्मूला एज एन इज इक्वल टू 360 degrees डिवाइडेड बाय ए माइनस 1. नाउ दिस एन इज द नंबर ऑफ इमेजेस एंड दिस ए इज द एंगल बिटवीन दिस टू प्लेन मिरर्स. ये दोन आरशामधील हा एंगल असेल आणि एन म्हणजे त्या ठिकाणी तयार होणाऱ्या या इमेजेसची संख्या असेल. नाउ वी विल पुट दिस व्हॅल्यू इन टू दिस फॉर्म्युला. सो दॅट्स वाय एन इज इक्वल टू 360 degrees डिवाइडेड बाय 120 बिकॉज द एंगल इज 120 माइनस 1. सो इट्स आन्सर विल बी 3 माइनस 1 इज इक्वल टू 2. सो दॅट्स वाय नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्म्ड हियर आर 2. नो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, कार्बन कंपाउंड्स आर फाउंड इन विच टू फॉर्म्स. कोणत्या दोन प्रकारामध्ये कार्बन कंपाउंड आढळतात त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया. सो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ बॉन्ड्स एक्झिस्टिंग बिटवीन द कार्बन आयटम्स इन्वॉल्वड इन द फॉर्मेशन ऑफ कंपाउंड वी कॅन क्लासिफाय द कार्बन कंपाउंड्स इन टू टू मेजर कॅटेगरीज. सो द फर्स्ट वन इज सॅच्युरेटेड कार्बन कंपाउंड्स अँड अदर विल बी द अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाउंड्स. नाउ लेट्स मूव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग इन फाईव. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे अर्धवट सर्किट डायग्राम दिलेलं आहे आणि या ठिकाणी काही कंपोनंट्स दिलेले आहेत विच वी नीड टू ॲड दीज कंपोनंट्स इन टू दिस इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. प्रश्न काय त्याविषयी माहिती घेऊया आपण. द सिम्बॉल्स फॉर द कंपोनंट्स यूज्ड इन दिस इलेक्ट्रिक सर्किट्स आर गिवन इन द चार्ट. या ठिकाणी दिलेले सर्व इलेक्ट्रिक सर्किटमधील कंपोनंट्स दिलेले आहेत. सो द कम्प्लीट द सर्किट बाय कनेक्टिंग देम ॲट अ प्रॉपर पोझिशन्स इन द डायग्राम. आणि या डायग्राममध्ये आपल्याला सर्व हे इलेक्ट्रिक सर्किटमधील कंपोनंट योग्य ठिकाणी जोडायचे आहेत. आणि पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, विच रोल कॅन बी प्रूव्हन विथ द हेल्प ऑफ दिस सर्किट. तर या ठिकाणी सर्व कंपोनंट या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जोडल्यानंतर आपल्याला या प्रकारची फिगर मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिक करंट, देन एमीटर, व्होल्टमीटर, रेजिस्टर, देन द व्हेरिएबल रेजिस्टन्स, प्लग की, देन द सेल अँड द कनेक्टिंग वायर and the electron current or the flow of electron current. So the Ohm's rule can be proved with the help of this circuit diagram. Pudcha prashna, observe the diagram and answer the questions. Tar ya thikani observation sathi aplyala diagram dilele aahe and ya khali je prashna dilele aahet tyache uttar apan abhyasuya. So the first question is, what is the position of the object? And the second question is, what is the position and the nature of the image? So the answer of the first question, ऑब्जेक्ट इज इन द बिटवीन प्रिन्सिपल फोकस अँड द सेंटर ऑफ कर्वेचर. सो दिस ऑब्जेक्ट इज बिटवीन द प्रिन्सिपल फोकस अँड द सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या दोन्हीच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट आहे. पुढचा प्रश्न होता, राईट द पोझिशन अँड नेचर ऑफ द इमेज. सो द इमेज विल फॉर्म्ड बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. तर सेंटर ऑफ कर्वेचरच्या पाठीमागं, सेंटर ऑफ कर्वेचरच्या पाठीमागं इमेज तयार होईल. त्याचं नेचर काय असेल? सो द इमेज इज रियल, इन्वर्टेड अँड लार्ज बाय द साईज. सो या ठिकाणी या ऑब्जेक्टच्या तुलनेनं ही इमेज मोठी असेल. ही इन्वर्टेड आहे बिकॉज इट इज बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. देन दिस इमेज इज रियल दॅट वी कॅन अँड फायनली दिस इमेज इज रियल. नो द नेक्स्ट क्वेश्चन, वॉट इज सीन इन द गिवन एक्सपेरिमेंट, स्टेट द रिझन बिहाइंड दिस.
तर सुरुवातीला एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय दिसतं ते आपण लिहूया. सो इनिशियली द कलरलेस लाईम वॉटर, नो दिस इज द लाईम वॉटर अँड इनिशियली इट्स कलर, सो इट इज कलरलेस. त्यानंतर इनिशियली द कलरलेस लाईम वॉटर बिकम्स मिल्की, हा मिल्की झालेला आहे कशामुळं, ड्यू टू द ब्लोईंग ऑफ एअर थ्रू द माउथ विथ द स्ट्रॉ. तर आपण या स्ट्रॉच्या मदतीने या लाईम वॉटरमध्ये आपण हवा फुंकलेली आहे विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रॉ. तर नेमकं काय होतं असं त्याच्याविषयी माहिती घेऊया आपण. सो इन द एअर दॅट वी एक्झेल देर इज अ प्रेझेन्स ऑफ CO2, देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, अँड वेन दिस कार्बन डायऑक्साईड विल मिक्सअप इन दिस कलरलेस लाईम वॉटर, ॲट दॅट टाईम दिस लाईम वॉटर विल चेंज इट्स कलर टू मिल्की, अँड फायनली द व्हाईट कलर द कॅल्शियम कार्बोनेट विल बी प्रोड्यूस्ड इन दिस टेस्ट ट्यूब. नो द नेक्स्ट पॉईंट, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज रिलीज्ड इन द फायर एक्सटिंग्विशर, राईट द प्रॉपर्टी अँड द यूज ऑफ दिस टाईप ऑफ एक्सटिंग्विशर्स. नो लेट्स सी द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. सो इन दिस एक्सटिंग्विशर देर इज अ रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. नो प्रॉपर्टी अँड यूजेस लाईच आहेत आपल्याला या एक्सटिंग्विशरच्या. सो दीज सच टाईप ऑफ एक्सटिंग्विशर्स आर नॉन कोरिझिव्ह, ह्यांचं कोरिजन होत नाही, क्षरण किंवा झीज होत नाही, अँड करंट रेझिस्टन्स, ह्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट देखील पास होत नाही. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ दिस टाईप ऑफ एक्सटिंग्विशर्स. पुढे सांगितलं याच्यामध्ये वापर विचारलेला आहे, आपला युजेस विचारलेला आहे. सो दिस इज यूज्ड टू एक्सटिंग्विश फायर इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अँड मशीन्स, अँड मशीन्स एक्सटिंग्विश फायर इन स्मॉल स्केल. डिस्टिंग्विश बिटवीन एनी वन, दोन्हीपैकी एक सोडवायचं आपल्याला, आपण दोन्हीची उत्तरं अभ्यासणार आहोत. सो द डिस्टिंग्विश बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. सो लेट्स सी द फर्स्ट आन्सर ऑफ दिस फर्स्ट क्वेश्चन. सो द कायनेटिक एनर्जी इज गिवन इन द फर्स्ट कॉलम. द एनर्जी पजेस्ट बाय अ बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. देन द एनर्जी पजेस्ट बाय अ बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. नाऊ नेक्स्ट, इट ऑकर्स ओनली इन वन फॉर्म अँड फॉर डुईंग वर्क इट डज नॉट हॅव टू बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू अनदर फॉर्म. सो द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द पोटेन्शियल एनर्जी, इट ऑकर्स इन वेरियस फॉर्म सच एज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, बट वर्क इज नॉट डन टिल इट ट्रान्सफॉर्म्ड इन टू कायनेटिक एनर्जी. नो द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द कायनेटिक एनर्जी, इट्स फॉर्म्युला इज kinetic energy is equal to 1 by 2 mv square, and the formula of the potential energy is equal to mgh. Then the fourth point, kinetic energy cannot be negative but the potential energy can be negative. Now the next point, that is the conductors and insulators, ya madhil farak aplyala abhyasaycha aahe. So the first point from the conductors, the material which allow the electric current or any energy to pass through it. Also, it's a magnetic field stores the energy. Another point from the insulators, the materials which do not allow the electric current or any energy to pass through it, its magnetic field does not store any energy. Next point, electrons move freely and the thermal conductivity is very high, whereas the resistivity is very low with the weak covalent bond. But in case of the insulators, the electrons do not move freely and the thermal conductivity is very low, whereas the resistivity is very high with the strong covalent bond. Third point, it has the positive temperature coefficient and the valence bond remains empty, but in case of this insulator it has the negative temperature coefficient and the valence bond is occupied with the full of electrons. Lastly, the examples are given. So the examples of the conductors are silver, copper, aluminium, ions are these examples of this conductor, and the examples of the insulators are rubber, wood, paper, glass, plastic, etc. Next question, what will happen if an electric current is flown in the circuit in this figure? Figure काय दिले त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर यामधून इलेक्ट्रिक करंट जर आपण फ्लो केला तर काय होईल याचं आपण सुरुवातीला उत्तर घेऊया. So if the electric current is started in this circuit which is shown in the figure, the circuit will be completed and the bulb will light up. म्हणजे यामधून जर आपण इलेक्ट्रिक करंट जाऊ दिला तर या ठिकाणी सर्किट कम्प्लीट होईल आणि दिस बल्ब विल बी लाईट अप, हा बल्ब चालू होईल. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे,
Which material is present in this pencil? No, there is a graphite present in this pencil, which is a non-metal, but it has the property to conduct the electric current. पुढचा प्रश्न, which property of this material is found in this experiment? So the electric conductivity property of this material is found in this experiment. Next question, write the rules for drawing a ray diagram by observing the given figures. या ठिकाणी आपल्याला काही आकृती दिलेले आहेत, ती आकृती पाहून आपल्याला रे डायग्राम कशा प्रकारे काढले जातात त्याचे नियम सांगायचे आहेत. सो दिस इज द फर्स्ट रूल ऑर द डायग्राम फॉर द फर्स्ट रूल, देन द डायग्राम फॉर द सेकंड अँड द डायग्राम फॉर द थर्ड रूल. आपण एक एक करून या डायग्रामच्या आधारे त्यांचे नियम आपण लिहूया. सो द फर्स्ट रूल, इफ अन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. नाव हिअर इज द इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू दिस प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रे या निळ्या रंगाने दर्शवलेले आहेत. सो ॲट दॅट टाईम रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तर हा रिफ्लेक्टेड रे या प्रिन्सिपल फोकसमधून जात असतो. सेकंड रूल, इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर, द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तर पहिल्याच्या तुलनेने हा दुसरा रूल एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा इन्सिडेंट रे जर या प्रिन्सिपल ॲक्सिसमधून जात असेल तर जो रिफ्लेक्टेड रे आहे इट विल मूव पॅरलल टू दिस प्रिन्सिपल ॲक्सिस. देन द लास्ट रूल, इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर इन्सिडेंट रे जात असेल तर द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ. तर रिफ्लेक्टेड रे देखील त्याच मार्गाने म्हणजे या प्रिन्सिपल ॲक्सिसमधूनच परत जातो. पुढील प्रश्न, सो द क्वेश्चन नंबर 8, दिस इज द लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस टेस्ट. सो द रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्स 15 ओहम, 20 ओहम अँड 10 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलर. हे पॅरलरमध्ये जोडलेले आहेत. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन दिस सर्किट. तर या ठिकाणी जो काही डेटा दिलेला आहे त्याविषयी माहिती आपण लिहूया. So the given data is R1 is equal to 15 ohm, R2 is equal to 20 ohm and the R3 is equal to 10 ohm. We have to find out the effective resistance in parallel, means we need to find out the RP. So the formula for finding the RP, that formula is, now we are going to write this formula. Tar ya thikani apan formula lihuya. So the 1 by RP is equal to 1 by R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. नाव पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. सो 1 बाय R1ची किंमत किती आहे, 15 ओहम, प्लस 1 बाय R2ची किंमत 20 ओहम, प्लस 1 बाय R3 घ्यायचं, R3ची किंमत 10 ओहम. तर या ठिकाणी आपल्याला साधी सोपी पद्धत वापरायची आहे. सो वी नीड टू फाइंड आउट द LCM, ज्यालाच आपण लसावे किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल असं देखील म्हणतो. तर यांचा LCM येतं 60. तर या ठिकाणी आपण या 15ला डिवाईड करायचं आहे. सो द आन्सर विल बी 4. नाव द 20 डिवायडेड बाय 30 आन्सर विल बी 3. नाव इन द सेम वे द 10 डिवायडेड बाय 60 आन्सर विल बी 6. तर हे सर्वांची बेरीज करून घेऊ आपण, ॲडिशन करून घेऊया. तर याचं उत्तर येईल 13/60. So this is the value of 1 by RP. So the 1 by RP, we need to find out the RP. So that's why RP is equal to 60 divided by 13. Yes, apun ulta kele, inverse kele, vest kele. So its answer will be 4.615 ohm. So that's why the value of this RP is 4.615 ohm. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजची टेस्ट पूर्णपणे अभ्यासलेली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.